विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण पाढे कसे तयार होतात ते बघितलं. आता या पाठामध्ये गोष्टीतील गणित हा घटक शिकूया. यश नावाचा मुलगा असतो, त्याच्या घरी रमा नावाची मैत्रीण येते आणि आणखी 5 मुलं येतात. सांगा बरं, यशच्या घरी एकूण मुलं किती आले? बरोबर, यशच्या घरी एकूण किती मुलं आले? 7. मग त्यांच्याकडे अजून परत सुरेश मामा आला. सुरेश मामा त्यांना ग्रीक राजासारखी टोपी बनवायला शिकवतो. बघा ग्रीक राजासारखी टोपी बनवण्यासाठी सुरुवातीला कार्ड पेपरची पट्टी घेतली आपण. ही कार्ड पेपरची पट्टी दिसते ना तुम्हाला, ही कार्ड पेपरची पट्टी आपण घेतली. आता या पट्टीवर आपण दोघं बाजूला रेषा मारून मध्ये अशी एक डिझाईन करूया. केली डिझाईन. हा, आता या डिझाईनची आपण कार्ड पेपरची पट्टी घेतली, तिच्यावर आपण डिझाईन काढली. या डिझाईनचा आपण दोन भाग करूया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कार्ड पेपरचे दोन समान भाग केलेले आहेत. आता आता हा समान भागाला आपण स्टॅपलरने इथे पिन मारूया. ही झाली आपली ग्रीक राजासारखी टोपी तयार. आता एका याच्यापासून आपण दोन टोप्या तयार केल्या. कार्ड पेपर पासून आपण दोन टोप्या तयार केल्या की नाही? आता याच्या घरी किती मुलं एकूण? बरोबर 7. बरं, मला प्रश्नाचं उत्तर सांगा. आता 7 मुलांसाठी आपल्याला टोप्या किती लागतील? मग 7. मग त्यासाठी आपल्याला किती कार्डशीटचे पेपर लागतील? बरोबर 4. 4 कार्डशीटच्या पेपरने आपण टोप्या तयार केल्या तर किती टोप्या तयार होतील? 8 टोप्या. आणि 7 टोप्या मुलांना लागतील. आणि सुरेश मामा जो आलाय, मुलांनी काय केलं? मग त्या सुरेश मामाला एक टोपी घातली. अशा बरोबर 8 टोप्या सगळ्यांना पुरल्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रीक राजाचा राजमुकुट बनवला. आता या छोट्या गोल चकतीपासून आपण हाताच्या बोटांसाठी टोपी बनवूया. या गोल चकतीचे आपण आधी समान 3 भाग करूया. आपण ते 3 भाग केले. आता स्टॅपलरच्या साहाय्याने ते भाग आपण जोडून घेऊ. किती? 7. 7 मुलांसाठी आपल्याला किती टोप्या लागतील? एका हाताच्या बोटासाठी एका मुलाला 5 टोप्या. तर 7 मुलांसाठी 7 × 5 = 35. बरोबर 35 टोप्या लागतील. 35 टोप्यांसाठी आपल्याला किती गोल चकते लागतील? बरोबर 12. 12 गोल चकतींचे आपल्याला 36 टोप्या बनवण्यात येतील. आणि एक टोपी 35 टोप्या त्या मुलांना लागतील आणि एक टोपी शिल्लक राहील. धन्यवाद.